श्री मार्कंड्या सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत एकशे अडोतीस जणांनी अर्ज मागे घेतले असून संस्था वैयक्तिक आणि इतर मागासवर्गीय मतदारसंघातील अकरा जागांसाठी निवडणूक लागली आहे तर सात जागा बिनविरोध झाल्या आहेत पूर्व भागातील श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या संचालकांच्या अठरा जागांसाठी अठरा विद्यमान संचालकांसह दोनशे आठ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते यात दोघा स्वीकृत संचालकांचा समावेश आहे दरम्यान अनुसूचित जाती व जमाती मतदारसंघातून विद्यमान संचालक आनंद चंदन शिवे यांचा एकच अर्ज आल्यानं ते यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत याची केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे दरम्यान अर्ज छाननीनंतर एकशे अडुसष्ट अर्ज शिल्लक होते मंगळवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता एकशे अडतीस अर्ज यावेळी मागे घेण्यात आले वैद्यकीय डॉक्टर पात्रताधारक सभासद मतदारसंघातून तीन जागांसाठी सत्ताधारी गटाकडूनच चार अर्ज दाखल होते यापैकी विद्यमान संचालिका डॉक्टर लता मिठ्ठाकोल यांनी वैद्यकीय गटातून अर्ज माघार घेतल्यानं वैद्यकीय गटातील तिन्ही जागा बिनविरोध झाल्या विद्यमान अध्यक्ष डॉक्टर माणिक गुर्रम माजी अध्यक्ष डॉक्टर विजयकुमार आरकाल तसंच डॉक्टर सुदीप संभारम या तिघांच्याही बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे संस्था सभासद मतदारसंघातील पाच जागांसाठी सात अर्ज वैयक्तिक सभासद मतदारसंघातील पाच जागांसाठी तेरा अर्ज महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी दोन अर्ज इतर मागासवर्गीय प्रतिनिधींच्या एका जागेसाठी तीन अर्ज विमुक्त जमाती भटक्या जाती विशेष मागास प्रवर्गातील एका जागेसाठी एकच अर्ज शिल्लक आहे त्यामुळं डॉक्टर महिला अनुसूचित जाती आणि भटक्या जाती मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाली असून याची अधिकृत घोषणा बाकी आहे तर संस्था सभासद वैयक्तिक सभासद इतर मागासवर्गीय मतदारसंघात निवडणूक लागणार असून दिनांक सतरा जुलै रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे मतदानानंतर लगेचच मतमोजणी होईल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक आबासाहेब गावडे हे काम पाहत आहेत मार्कंडे रुग्णालयाचे विद्यमान प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न करूनही अखेर मार्कंडे रुग्णालयाची निवडणूक लागली आहे